ये गोरक्षा गुरुवर मी त्या आश्रमाची माहिती काढून आलो आहे जिथे कृष्णधर शिकायला गेला आहे। आता तिथे जाऊन काहीही उपयोग नाही। असं का गुरुवर? एक तर राजाला वाटेल की आपण त्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करतो आहोत आणि दुसरं म्हणजे प्रधानजी इथे येऊन गेले। काय म्हणाले ते? कृष्णधरला लवकरच राज्यात आणणार आहेत ते। परंतु गुरुवर हा असा अचानक बदल कसा काय? प्रधानजींनी राजाला समजावून सांगितलं आणि राजाला ते पटलं। परंतु गुरुवर मी त्या राजाला क्षमा करणार नाही ज्याने तुमचा अवमान केला। आता योग्य वेळ नाही, नाहीतर मी लगेच त्याला शिक्षा केली असती। आता त्याचा विचार करू नकोस गोरक्षा। कृष्णधर आश्रमातून राजवाड्यात जर येत असेल तर प्रधानजी मार्फत आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो, त्याला इथेही बोलावू शकतो। हे उत्तम झालं गुरुवर। गोरक्ष भूक लागली आहे। गुरुवर मी भिक्षा आणली आहे, लगेच अन्न करायला घेतो। अस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सच्चनासी संजीवन दुरितान से निर्दालन जगदोद्धारा स्तव जणु प्रकटति नव नारायण सृष्टि चा स्पंदनात काळा चा मंथनात तुम तुम तो तुम तुम तो तुम तुम तो तुम तुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ अलख निरंजन। बर झालं तुम्ही आलात। काल तर बोललो होतो ना वा साधू बोकडे जायचंय ना वय चल निघूया। वय त्यासाठी तर आलोय। साधू बुवांकडे चाललात? जपून बोला। त्यासनी काय आवडत काय नाही आवडत हे बघा। देवच आहेत ते, तेवढी काळजी घेणारच काय आम्ही? तुमच्यासाठी नाही आमच्या ह्यांच्यासाठी सांगितलं आहे हे। म्या नाही काय बोलत, तुम्ही बिनगुर राहा। अव भाऊजी तसं नाही म्हणायचं मला। जाऊ दे जाऊया आपण। आमचा बी नमस्कार सांगा। होय चल। गुणमूर्ती मनोहर स्वामी माझा दिगंबर सगुणमूर्ती मनोहर स्वामी माझा दिगंबर मुखे नारायण उच्चार मुखे नारायण उच्चार दत्तात्रय माझा दत्तात्रय माझा। कल्याण हो, तुम्ही इकडे कसं काय येणं केलं? काल जरा काळजीत वाटला म्हणून आलो,
म्हटलं विचारावं काय झालं. तुम्ही काळजी करू नका, आम्हाला आमच्यासाठी काहीही नको. आम्ही परमशक्तीला जे काही मागतो ते केवळ मनुष्यासाठी, मुख्य जीवांसाठी. होय, पण नंतर त्याला पर्दांजी बी तुमच्याकडे आलं होतं ना? होय, आले होते भेटायला. आमसनी विचारायला आलं होतं तुम्ही कुठं गेला म्हणून. बरं झालं तुम्ही सांगितलं. काळजी करण्यासारखं काय नाही ना. हे पहा, अहो ज्यांना बघितलं, ज्यांचं दर्शन घेतलं की सगळी चिंता काळजी मिटून जाते. असे माझे हे गुरु श्री मच्छिंद्रनाथ. ते असताना तुम्ही निश्चिंत राहा. वय, पर तुम्ही इथं आला त्याला काहीतरी कारण असेल ना. व होय, कारण आहेच. तेच म्हटलं मी. त्यांची ध्यानाची वेळ झाली आहे. तुम्ही या आता. यांचं काय मनावर घेऊ नका, या असंच चौकशा करत असतात. येतो आम्ही. आणि या आमच्या वस्तीवर. काय लागलं तर सांगा आम्हाला. येतो. आलो भेटून त्या साधुबुवासनी. काय सांगितलं त्यासनी? काळजी करण्यासारखं काहीच नाही म्हटलं. अहो कसलं काय, काय सांगितलंच नाही त्यांनी. म्हणजे आपण म्हणत होतो ते खरं आहे म्हणायचं. असं काहीतरी हाय की ते सांगत नाहीत. वाट पाहते आहे तुमची. राज्यकारभाराची कामं इतकी असतात की वेळ होतो. मग अशा वेळी मी काय करायचं? का
करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत. बर प्रधानजींनी मला सांगितलं की राजपुत्र कृष्णधर येणार आहेत. प्रधानजींच्या करवी तो निरोप मीच पाठवला होता. हो पण मला सांगा तरी नक्की काय आहे. कृष्णधराची माता निवर्तल्यानंतर मी त्याला शिक्षणासाठी बाहेर पाठवलं होतं. इतक्या वर्षांनी तो परत येतोय, आपण त्याचं स्वागत करायला हवं. हो पण कृष्णधर मला काय म्हणणार. तू त्याची माता आहेस, तो तुला मातेच म्हणेल. कसे आहेत ते. गुणी आहे, ज्ञानी आहे, धाडसी आहे, पराक्रमी आहे, थोरा मोठ्यांचा आदर करणारा आहे. कृष्णधर आले तर मला सोबत तरी होईल, माझ्याशी बोलायला कुणीतरी मिळेल. आणि मग राज्यकारभाराची कामं कोण करेल. सुंदर दिसते आज. खरं गुरुवर, दिवस मावळल्यापासून आपण मौन आहात. या सगळ्यामध्ये रेवणचा विशेष नाही ना आला. एकटाच निघाला होता, कुठवर पोहोचला ते पाहिलं. खरं आहे, त्याच्यासाठी बोलायला असा वेळच मिळाला नाही. सगळा संघर्ष झेलत, साधना करत, ज्ञान मिळवत तू इथवर आला आहे. कष्ट आहेत रे. मी समजू शकतो, परंतु एका गोष्टीचं समाधान आहे की आता त्याला त्रास द्यायला कोणी नाही. एकदा तो कैलासात पोहोचला की झालं, मग मला त्याची काही काळजी नाही. तू कसा तिथेच तयार झालास, तसंच त्याचंही हो. माझे ते कैलासातले दिवस मी कधीही विसरणार नाही गुरु. गोरक्ष, कैलासात तुझे स्वागत आहे. कैलासाचे तुमचे जे वर्णन मी माझ्या गुरूंकडून ऐकले होते हे तसेच आहे. गोरक्ष, तुला तुझ्यातले शिवत्व जागवायचे आहे. मनुष्याने काय केले म्हणजे त्याला कैलास प्राप्त होतो. जो श्रद्धेने माझं पूजन, ध्यान, स्मरण करतो त्याला कैलास प्राप्त होतो. शिवलोकात राहूनही शिव समजणं सोपं नाही, अजूनही मी समजून घेतो आहे. गोरक्ष, हा विनय हवा.
इतकं ज्ञान मिळवून कठोर तप करून कुठेही तुला त्याचा गर्व नाही. तुमच्याकडूनच शिकलो आहे गुरुवर. उद्या कृष्णधर आश्रमातून निघाला तर उत्तम. आज अस्वस्थ वाटत आहे. राजवैद्यांना बोलावू का? नको. वैद्य जे औषधी देतात ती कडू असते फार. अग पण बरं वाटेल तुला त्याने. आत येऊ का महाराज? या प्रधान. प्रणाम महाराज. प्रणाम देवी. प्रधानजी सगळी तयारी झाली आहे. होय महाराज, आम्ही निघतच होतो. म्हटलं निघण्यापूर्वी आपली भेट घ्यावी. प्रधानजी कृष्णधर येईल, त्या निमित्ताने राज्यात सगळीकडे अन्नदान वस्त्रदान करा. कोणी गरजू असेल तर धन वाटा. होय महाराज. कृष्णधर आहेत त्यांना सांगा, मी सुद्धा त्यांची वाट पाहते आहे. होय देवी, आज्ञा असा. महाराज येतो. तुला अस्वस्थ वाटतंय, अशा वेळी आमचं लक्ष कामात कसं लागावं? मी घेईन काळजी, तुम्ही या. नक्की ना. होय. काही वाटलं तर संदेश पाठव. काय होतंय मला? देवी अहो कुठे होता तुम्ही? मी कुठे कुठे शोधलंय तुम्हाला. तू कुठे होतीस? बरं नाही वाटत आहे मला. अहो मग महाराजांना थांबून घ्यायचं नाही का? त्यांना वेळ असतो का? बरं काय होतंय देवींना? माझं डोकं दुखतंय आणि कणकण पण वाटतंय ग. बरं मी डोकं चेपून देते तुम्हाला. आज राजपुत्र येणार आहेत, म्हणजे तुमचाच मुलगा. अगं माझा मुलगा कसा असेल तो? अहो देवी सावत्र असला तरी तुम्ही त्यांच्या माता आणि ते तुमचे पुत्र आहेत. मी इतकी लहान आहे, मला काहीतरी गोड औषधी दे ग. देवी औषधी कडूच असते. आणू का? सांगते तसं राजवैद्यान. राहू दे ती कडू औषधी, त्यापेक्षा मी झोपते.
झोपलं की बरं वाटेल मला. अहो राजपुत्र येणार आहेत, त्यांना आणायला गेलेत. त्यांच्या स्वागताची सगळीकडे तयारी सुरू आहे आणि तुम्ही अशा झोपून राहिलात तर कसं दिसेल देवी? काय करू मग मी? मी तुमच्यासाठी काढा आणते, तो घ्या, तुम्हाला बरं वाटेल. बरं जा, लवकर घेऊन ये. आणते. मी त्या राजपुत्राची माता आहे हे पटतच नाही मला. श्री दत्त गुरूंना मी वचन दिलं आहे की मी तुझे प्राण वाचवे, परंतु नियतीने जे जाळे टाकलेले आहे त्यात कधी काय होईल काहीही सांगता येत नाही. तुला प्रत्यक्ष भेटलो तर तुझ्या भोवती सुरक्षा कवच तयार करेन, परंतु त्यासाठी आपली लवकर भेट होणं आवश्यक आहे.